चिक्कोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी आज कृष्णा काठावरील यड्डूर मांजरी इंगळी गावांना भेट देऊन पूर परिस्थिती व जनतेच्या गैरसोयीची चौकशी केली. यड्डूर येथे शासनाच्या वतीने पाचारण केलेल्या एनडीआरएफ टीमला भेट देऊन त्यांच्याबरोबर स्वतः बोटीमधून पुराच्या पाण्यातून बचाव कार्याची प्रात्यक्षिकांची माहिती घेतली. तर मांजरी येथे महापुरात व अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून जनतेची चौकशी केली. यावेळी त्यांच्या समवेत चिक्कोडीचे उपतहसीलदार जमादार सीपीआय सीसी पाटील अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार शंकरअप्पा आरी यांनी भेट दिली व भेटी प्रसंगी अण्णासाहेब जोल्ले बोलताना म्हणाले की कृष्णा काठच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस दरवर्षी होतो, मात्र कर्नाटक महाराष्ट्र राज्याने एकमेकांशी संगनमत राखून पाण्याचे योग्य नियोजन केले तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकत नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाशी कर्नाटक शासन प्रत्येक वेळी संपर्कात राहून महाराष्ट्राच्या हद्दीतून कर्नाटकातील कृष्णा नदीच्या नदीपात्रात येणारे पाणी आता अंदाज घेऊन अलमट्टी धरणातून त्याचा 3 पट पाणी विसर्ग करण्याचा आदेश दिला आहे अशी माहिती दिले. त्याचबरोबर कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव आता 3% आला असून शासनाने लॉकडाऊन पूर्णपणे हटवून सर्व व्यवहार सुरळीत केले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने रस्त्यावरती विनाकारण न फिरता गर्दीच्या ठिकाणी मास्क सॅनिटायझर याचा वापर करावा. त्याचबरोबर 18 ते 45 वयोगटातील प्रत्येक नागरिकांनी लसीकरण घेण्याचे आवाहन केले. यावेळी मांजरी येथील एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावा झाडे जगवा मोहीम राबविली असून या मोहिमेला खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी रोपाला पाणी घालून चालना दिली. यावेळी मांजरी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब यादव, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष बबनराव भिलवडे, सनतकुमार पाटील, दुर्योधन वसवाडे, मोहन लोकरे, एकता सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप पवार, दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव, शशिकांत पाटोळे, सुशांत लंबुगोळ, संजय नांद्रे, यड्डूर येथील शिवतेज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अजय सूर्यवंशी, इंगळीचे अण्णासाहेब पवार, शंकर पवार, सर्जेराव जाधव, अप्पासाहेब सौंदलगे, संजय गुरव, श्रीपती जाधव यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.